नाशिकच्या नऊ सायकलस्वारांनी 600 किलोमीटरचा प्रवास 40 तासाच्या आत पूर्ण केला. शनिवारी सकाळी 6 वाजता सकाळच्या आल्हाददायक वातावरणात नाशिकच्या 10 रायडर्स यांनी 600 किलोमीटरच्या सायकलिंगला सुरुवात केली. यामध्ये महिला सायकलिस्ट डॉक्टर अनिता दवडे यांचाही समावेश होता. या व्यतिरिक्त 4 सायकलिस्ट असे होते की ज्यांची ही पहिलीच बैठक होती. अविलास हरसोळे, विवेक प्रियदर्शी, आदित्य शर्मा आणि अनिल कुमार सुपे ही त्यांचे नावं. ही ब्रेवेत 200 किलोमीटर, 300, 400 आणि 600 किलोमीटर या टप्प्याने निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा सायकलिस्टचा कल असतो. पण या चौघांपैकी तिघांनी ही राईड वेळेत म्हणजेच निर्धारित 40 तासांच्या आत पूर्ण करून हा समज एक प्रकारे खोडून टाकला. अभिलाषला काही अडचणीमुळे राईड अर्धवट सोडावी लागली, पण निकटच्या भविष्यात पूर्ण करण्याचा मानस परंतु भविष्यात ही राईड पूर्ण करायचा त्यांचा मानस आहे. इतर रायडर्स ज्यांनी ही राईड पूर्ण केली त्यात राहुल तातेर, डॉक्टर प्रभाकर गायके, शांताराम पगारे, भूषण रानडे आणि विवेक प्रियदर्शनी अशी त्यांची नावं आहेत. मुंबई नाका, नाशिक ते धुळे आणि पुढे शिरपूर, इथून वळून पुन्हा नाशिक आणि नंतर पुणे आणि त्यानंतर चंदनपुरी घाट आणि पुन्हा नाशिक. दुपारच्या उन्हाच्या झाळा आणि रात्रीची थंडी सोसून अल्प झोप अल्प विश्रांती घेत या कठीण ब्रेवेतवर रायडरला मात करावी लागते. अनेक तास सायकलवर बसून कमी जास्त प्रमाणात सर्वांना दुखणे सोसावे लागते. काही सायकलिस्टची तर हाताची बोटे सुन्न होतात, जी कालांतराने बरी पण होतात. परंतु म्हणतात ना, नो गेन्स विदाऊट पेन्स, तशी ही राईड चॅलेंज पूर्ण करायचे समाधान शब्दात व्यक्त करणे कठीण असते. राईड मार्शल म्हणून यशवंत मुदोलकर यांनी देखरेख केली. संदीप परब हे मदतीला चालक होते. सर्व 9 सायकलिस्ट हे 37 तास 20 मिनिटे ते 40 तास या दरम्यान सायकल चालवून द्वारका इथे पोहोचले. यावेळी डॉक्टर महेंद्र महाजन, चंद्रकांत नाईक आणि रायडरच्या नातेवाईकांनी त्यांचं स्वागत केलं. मनोहर गायकवाड, दिशानूज, नाशिक.